प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े इनका आज जन्मदिन था। इसी अवसर पर कुराड़ी में उन्हें जन्मदिन की बधाई देने के लिए लोगों का तांता लगवा था। इस दौरान आयोजित पत्र परिषद में बावनकुड़े ने पत्रकारों से संवाद साधा। कदाचित त्यांनी पूर्ण चित्रण बघितलं असतं, अटल सेतूच्या पूर्ण फिल्म बघितल्या असत्या आणि अटल त्या ठिकाणी संपूर्ण बघितलं असतं, प्रत्येक बॅनरमध्ये पोस्टरमध्ये सरकारच्या प्रत्येक फ्लेक्समध्ये जी जाहिरात दिली होती त्या ठिकाणी जे उद्घाटनाचे आणि बोर्ड लावले होते सर्वमध्ये श्रद्धे अटलजीचा उल्लेख होता, फोटोग्राफ होते। उद्धव ठाकरे हे जेव्हा टीका करतात जाणीवपूर्वक मी वारंवार सांगतो ते एक नरेटिव्ह सेट करतात काही ना काही पद्धतीने मीडियासमोर येण्याकरता। उद्धव ठाकरेंनी कालचा कार्यक्रम पूर्ण बघितला असता तर अशी टीका नसती केली। या जगातले विश्वातले सर्वात घरंदाज नेते नरेंद्र मोदीजी आहेत, विश्वगौरव युगपुरुष आहेत। 150 वर देशांनी म्हटलं आहे जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री, जगातले 78% लोक म्हणतात सर्वोत्तम नेता। चायनासारखा दुश्मन देश ग्लोबल टाईम्समध्ये म्हणतो आहे की जगातला आत्मनिर्भर भारत आता होतो आहे, आता फक्त पाकिस्तान राहिला आहे, बाकी सर्व देश झाले आहे। तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्तान हे दोन लोकच राहिले आहे मोदीजींना चांगलं म्हणण्याचे, बाकी सर्व देशांनी सर्व जगांनी मोदीजींना जगातला सर्वोत्तम नेता मान्य केला आहे। तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्तानी या दोन लोकांनी जर नाही केलं तरी काही फरक पडणार नाही।